लिखो, माँ का नाम गंगूबाई और बाप, बाप का नाम क्या लिखें? माँ का नाम काफी नहीं है ना, चलो बाप का नाम देवानंद। बोलो और थोड़ा बोलो और थोड़ा। अब पूरा का पूरा चाइना मुंह में घुसाएगा क्या? कोई ना हो के भी कुछ लागे कि यारे जो भी तूने कैसे किया रे, जिया को मेरे बांध ऐसे लिया रे। എന്റെ ധൈര്യം എന്നെ നയിക്കുന്നത് എന്നാ നിന്റെ ധൈര്യമാണ് എന്നെ വിജയിപ്പിക്കാൻ പോകുന്നത്। Powerful people make places powerful. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दादासाहेब फाळके अवॉर्ड 2023 हा वाला अवॉर्डची जी पूर्ण लिस्ट आहे ती तुम्ही काल परवापासून एक दोन दिवसांपासून वेगवेगळ्या सोशल मीडियावर टेलिग्राम चॅनलवर पाहतच असाल, पण एकंदरीत दादासाहेब फाळके अवॉर्डची हिस्ट्री काय, दोन वेगवेगळ्या पार्ट मध्ये दादासाहेब फाळके अवॉर्ड कसा डिस्ट्रीब्यूट केला जातो, जसं की रजनीकांत यांना भेटला होता, अमिताभ बच्चन यांना भेटला होता, आशा पारेख यांना ह्या वर्षी दादासाहेब फाळके अवॉर्ड सप्टेंबर मध्ये दिला 2022 आणि त्याच्यानंतर लगेच 2023 मध्ये आलेली पूर्ण लिस्ट याबद्दलच्या डिटेल गोष्टी आपल्याला आजच्या सेशन मध्ये माहिती करून घ्यायच्या आहे की बाबा दादासाहेब फाळके अवॉर्ड 2023 काय, त्या लिस्ट मध्ये कोणत्या कोणत्या मूवीचे कोणत्या कोणत्या ऍक्टरचे कोणत्या कोणत्या ऍक्ट्रेसचे नाव आहे, सोबत सोबत दादासाहेब फाळके कोण आहे आणि दादासाहेब फाळके यांची पूर्ण हिस्ट्री काय आहे याबद्दलची डिटेल्ड माहिती आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत, एकदम बेसिक पासून तर लास्ट पर्यंत। बघा, सगळ्यात सुरुवातीला दादासाहेब फाळके अवॉर्ड 2023, दादासाहेब फाळके अवॉर्ड 2023। सर, याबद्दल जर विचार केला तर ही लिस्ट मला माहिती आहे, तरी पण मी एकदा ही लिस्ट बद्दल बोलेल, कारण माझा इंटरेस्ट या लिस्ट पेक्षा जास्त डिटेल मध्ये जे पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये जास्त आहे। बघा आता सर, याच्यामध्ये बेस्ट फिल्म कोणती होती? बेस्ट फिल्म द काश्मीर फाइल्स म्हणून, बेस्ट फिल्म दादासाहेब फाळके अवॉर्डची बेस्ट फिल्म कोणती? द काश्मीर फाइल्स म्हणून। तर जम्मू काश्मीर बद्दलचा जो वाद होता त्या वादावर पूर्ण ही फिल्म बनवलेली आहे अनुपम खेर यांनी। तर द काश्मीर फाइल्स नावाची जी मूवी आहे ही बेस्ट फिल्म आहे दादासाहेब फाळके मध्ये। फिल्म ऑफ द इयर अवॉर्ड भेटला RRR मूवीला, फिल्म ऑफ द इयर अवॉर्ड RRR मूवीला। आपण हे पण पाहिलं होतं RRR मूवी मधला जो नाटू नाटू नावाचं जे सॉन्ग आहे हे ऑस्कर साठी नॉमिनेट झालंय, ऑस्कर भेटलेला नाहीये, ऑस्कर साठी नॉमिनेट झालंय। असे वेगवेगळे 5 सॉन्ग ऑस्कर साठी नॉमिनेट झाले, त्यामधले RRR मूवी मधलं नाटू नाटू नावाचं एक सॉन्ग आहे। त्याच्यानंतर सर, फिल्म ऑफ द इयर बद्दल आपण पाहिलं RRR, फिल्म ऑफ द इयर वेगळं आणि बेस्ट फिल्म वेगळं, बेस्ट फिल्म द काश्मीर फाइल्स आणि फिल्म ऑफ द इयर RRR। बेस्ट ऍक्टर बद्दल विचार केला तर रणबीर कपूर ब्रह्मास्त्र मूवीसाठी, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा जो ब्रह्मास्त्र मूवी होता त्या ब्रह्मास्त्र मूवीसाठी भेटलाय त्यांना बेस्ट ऍक्टर अवॉर्ड रणबीर सिंग यांना, रणबीर कपूर यांना। बेस्ट ऍक्ट्रेस आलिया भट्ट, बेस्ट ऍक्टर रणबीर कपूर आणि बेस्ट ऍक्ट्रेस आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी। तुम्ही आता सुरुवातीच्या ट्रेलर मध्ये पाहिलं असेल तर गंगूबाई काठियावाडी याच्याबद्दल त्यांना अवॉर्ड भेटलेला आहे आलिया भट्ट यांना। क्रिटिक्स बेस्ट ऍक्टर म्हणजे सहाय्यक अभिनेता, तो भेटलाय वरुण धवन यांना भिडिया या मूवीसाठी।
वरुण धवन यांना भेडिया या मूवी साठी भेटलाय तुम्हाला एकंदरीत क्रिटिक्स बेस्ट ऍक्टर आणि क्रिटिक्स बेस्ट ऍक्ट्रेस विद्या बालन जलसा. विद्या बालन जलसा या मूवी साठी विद्या बालनला तुम्हाला अवॉर्ड भेटलेला आहे. ही काही लिस्ट सोबत सोबत मी लिस्ट बद्दल बोलतोय, लिस्ट बद्दल मला डिटेल पुढे सांगायचंय, डिटेल अजून सोबत सोबत सर काय सोबत सोबत विचार करायचा. इथले पण अवॉर्ड आहे. बेस्ट डायरेक्टर आर बालकी म्हणून चूप या मूवी साठी, बेस्ट सिनेमॅटोग्राफर म्हणून पी एस विनोद विक्रम वेदा मूवी साठी बेस्ट प्रॉमिसिंग ऍक्टर आहे ऋषभ शेट्टी कांतारा नावाची मूवी, बेस्ट ऍक्टर इन सपोर्टिंग रोल मनीष पॉल झुक झुक जिओ. बेस्ट प्लेबॅक सिंगर मेल मध्ये सचित टंडन म्हणून मैया मेनू जर्सी मूवी साठी. बेस्ट प्लेबॅक सिंगर फिमेल मध्ये नीती मोहन मेरीजा गंगूबाई काठीवाड, ह्या मूवी साठी. सोबत सोबत बेस्ट वेब सिरीज रुद्रा द एज ऑफ द डार्कनेस हिंदी मूवी आहे. आणि मोस्ट वर्साटाईल ऍक्टर अनुपम खेर द कश्मीर फाइल्स. आणि इवन बेस्ट फिल्म, बद्दल पण आपण विचार करता, बेस्ट फिल्म ती पण तुमची होती द कश्मीर फाइल्स. आपण इथं पाहिलं होतं द कश्मीर फाइल्स बेस्ट फिल्म. आणि सोबत सोबत विचार करायचा फिल्म ऑफ द इयर ट्रिपल आर साठी होतं. सर ह्यावाल्या गोष्टी तर मला माहिती होत्या किंवा ही एक लिस्ट आलेली आहे, मला पण तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तेवढा इंटरेस्ट नाही. आयबीपीएसला पण या गोष्टीमध्ये तेवढा इंटरेस्ट नसतो. आयबीपीएसला इंटरेस्ट इथून पुढच्या गोष्टीमध्ये, हे दोन गोष्टी पण आधी बघून घ्या मग आपण पुढच्या गोष्टीवर जाऊ. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड 2023 फॉर आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन इन द फिल्म इंडस्ट्री. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन साठी रेखा यांना अवॉर्ड भेटलाय. आणि सोबत सोबत दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड 2023 फॉर आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन इन म्युझिक इंडस्ट्री, आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन साठी हरिहरन म्हणून यांना अवॉर्ड भेटलेला आहे. ही वाली अवॉर्डची लिस्ट होती, दोन वेळेस, चार वेळेस, पाच वेळेस कंटिन्युअस त्या गोष्टींची बंबार्डिंग झाली किंवा त्या गोष्टींचा तुम्हाला एकंदरीत कंटिन्युअस ऐकल्या कानावर हॅमरिंग झाली तर ह्या गोष्टी तर लक्षातच राहतील, पण मुद्दा येतो पुढचा, मी तुम्हाला आधी सांगितलं दोन वेगवेगळ्या पार्टमध्ये दादासाहेब फाळके अवॉर्ड देतात. सप्टेंबर मध्येच अनाऊन्स झाला होता की दादासाहेब फाळके अवॉर्ड कोणाला भेटला, आशा पारेख यांना. इंडिव्हिज्युअल दादासाहेब फाळके अवॉर्ड आशा पारेख यांना. मग त्याच्यानंतर बेस्ट फिल्म, बेस्ट ऍक्टर, बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर, क्रिटिक्स बेस्ट ऍक्टर, ही पूर्ण लिस्ट वेगळी, पण फक्त दादासाहेब फाळके बद्दल विचार केला तर दादासाहेब फाळके अवॉर्ड भेटला होता आशा पारेख यांना 2020 तो 22 मध्ये डिक्लेअर केला. 2021 मध्ये डिक्लेअर होईल, 2022 मध्ये डिक्लेअर होईल, म्हणजे दोन वर्ष अगोदरचा अवॉर्ड. आता बघा 2020 जो दादासाहेब फाळके अवॉर्ड आहे, 2020 दादासाहेब फाळके अवॉर्ड, हा 2020 दादासाहेब फाळके अवॉर्ड भेटला होता आशा पारेख यांना, आणि हा होता 52वा दादासाहेब फाळके अवॉर्ड, 52वा दादासाहेब फाळके अवॉर्ड आशा पारेख यांना. मग सर सोबत सोबत रजनीकांत यांना 2019 भेटला होता 51वा दादासाहेब फाळके अवॉर्ड आणि अमिताभ बच्चन यांना 50वा दादासाहेब फाळके अवॉर्ड, 51वा दादासाहेब फाळके अवॉर्ड रजनीकांत यांना आणि 52वा आशा पारेख यांना, मग 2019 18चा भेटला तुमचा एकंदरीत अमिताभ बच्चन, 2019 रजनीकांत, 2020 आशा पारेख, 2021 2023 मध्ये डिक्लेअर करतील, मग मला हे तीन मुद्दे तर माहीत पाहिजे, एडिशन पण माहीत पाहिजे, कारण मागच्या वर्षी आयबीपीएसने विचारलं होतं की ह्या वर्षी रजनीकांत यांना दादासाहेब फाळके अवॉर्ड भेटला, सांगा तो कितवा अवॉर्ड होता. तर तुम्हाला माहिती पाहिजे रजनीकांत यांना 51वा, आशा पारेख यांना 52वा, आणि त्याच्यानंतर सोबत सोबत विचार करत आपण 50वा तुमचा भेटला होता अमिताभ बच्चनला. मग सर नेमकं हे आशा पारेख कोण आहे, कारण आपल्याला हे रजनीकांत माहितीये, आम्हाला अमिताभ बच्चन माहितीये, आशा पारेख नाव तेवढं कधी ऐकलं नाही, पण त्यांचे गाणे आम्ही ऐकलेले. बघा आशा पारेख कोण आहे. गुलाबी आंखे जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना. या है आशा पारेख, हे गाणं तुम्ही ऐकलं असेल, ह्या आहे आशा पारेख ज्यांना 52वा दादासाहेब फाळके अवॉर्ड भेटला होता. सर अजून डिटेलमध्ये बघूया, डिटेलमध्ये, बघा
व्हॉट डू यू नो अबाउट दादासाहेब फाळके, तुम्हाला दादासाहेब फाळके यांच्याबद्दल काय माहिती आहे? सर, दादासाहेब फाळके अवॉर्ड इज द पार्ट ऑफ नॅशनल फिल्म अवॉर्ड. नॅशनल फिल्म अवॉर्ड आता इट्स अ हायली कलेक्शन ऑफ द होनर्स इन द फिल्म इंडस्ट्री. द अवॉर्ड इज नेम आफ्टर द धुंडीराज गोविंद फाळके हु गिव इंडिया इज फर्स्ट इंडियाज फर्स्ट फिल्म. ज्यांनी धुंडीराज गोविंद फाळके यांनी इंडियाला पहिला मूवी दिला होता राजा हरिश्चंद्र 1913 ला. राजा हरिश्चंद्र 1913 ला धुंडीराज गोविंद फाळके यांनाच म्हणतात दादासाहेब फाळके. यांनाच काय म्हणतात दादासाहेब फाळके. त्यांचं इट्स आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द इंडियन सिनेमा. त्यांचं आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन आहे कशामध्ये, भारताच्या सिनेमाच्या ग्रोथमध्ये आणि डेव्हलपमेंटमध्ये. आणि म्हणून त्यांना म्हणतात फादर ऑफ द इंडियन सिनेमा, फादर ऑफ द इंडियन सिनेमा. त्या व्यक्तीने भारतातील पहिला सिनेमा राजा हरिश्चंद्र हा धुंडीराज गोविंद फाळके म्हणजे दादासाहेब फाळके यांनी आणला होता. धुंडीराज गोविंद फाळके म्हणजे दादासाहेब फाळके यांनी 1913 ला पहिला भारतातला मूवी राजा हरिश्चंद्र आणला होता. म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन सिनेमा म्हणतात, फादर ऑफ इंडियन सिनेमा धुंडीराज गोविंद फाळके. बर, त्यांच्या नावावरून दादासाहेब फाळके अवॉर्ड चालवला त्यांच्या नावावरून. मग सर त्या अवॉर्ड मध्ये काय काय भेटतो? मी ते तुम्हाला सांगितलं, त्यांचं आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडियन सिनेमा हा अवॉर्ड कोणाला भेटतोय? आता असा व्यक्ती ज्याचं आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, इंडियन सिनेमाची डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि ग्रोथ होण्यामध्ये ज्या व्यक्तीचं आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन आहे अशा व्यक्तीला हा अवॉर्ड भेटतो. बर, मग हा अवॉर्ड मध्ये काय काय भेटतं? एक सुवर्ण कमल भेटतं, एक शॉल भेटती आणि सोबत सोबत 1,00,000 रुपये भेटतात. सोबत सोबत 1,00,000 रुपये भेटतात. किती लाख रुपये भेटतात? 10,00,000 रुपये, 10,00,000 रुपये भेटतात. हा वाला एक मुद्दा मला माहित पाहिजे की ह्या अवॉर्डच्या अंतर्गत सर 10,00,000 रुपये शॉल आणि सुवर्ण कमल, एक सुवर्ण कमल शॉल आणि 10,00,000 रुपये ह्या केसमध्ये भेटतात. सर पहिला अवॉर्ड 1969 ला दिला होता 53 वर्षाच्या अगोदर, म्हणजे जवळपास 69 ला. आता तर 53 पण नाही, एक अराउंड 54-55 वर्ष झाली असेल. 54 म्हणजे जवळपास 70 पासून 20 पर्यंत 50 51 54 वर्षा अगोदर, 54 वर्षा अगोदर शेवटचा अवॉर्ड दिला 2020 ला. शेवटचा अवॉर्ड दिला 2020 ला दादासाहेब फाळके यांचा शेवटचा अवॉर्ड 2020 ला. आणि 2020 ला कोण दिला? आशा पारेख यांना. आशा पारेख यांना सर तो 52वा अवॉर्ड आहे, 52वा. 51वा कोणाला हो? रजनीकांतला. सर 50वा कोणाला? अमिताभ बच्चन यांना. आणि पहिला दादासाहेब फाळके कोणाला? तर देविका राणी यांना. पहिला दादासाहेब फाळके देविका राणी यांना. मग सर दादासाहेब फाळके जर म्हटलं तर मला पहिला माहीत पाहिजे, 50वा, 51वा, 52वा. आणि देविका राणी ह्या लेडी ऑफ इंडियन सिनेमा आहे. देविका राणी कोण आहे? लेडी ऑफ इंडियन सिनेमा. मग ह्यावाल्या गोष्टी पण मला इथून माहित पाहिजे की दादासाहेब फाळके अवॉर्ड कोणा भेटला? आशा पारेख यांना. ह्या 52वा दादासाहेब फाळके, 52वा दादासाहेब फाळके आशा पारेख नाम होगा दादासाहेब फाळके पुरस्कार, 52वा दादासाहेब फाळके अवॉर्ड. मग मी तुम्हाला 52वा दादासाहेब फाळके अवॉर्ड आशा पारेख यांना सांगितला. कोण देत? इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर अनुराग ठाकूर, ज्यांच्याकडे तुमची स्पोर्ट्स मिनिस्ट्री आहे. सोबत सोबत सर बघा, फर्स्ट दादासाहेब फाळके अवॉर्ड, फर्स्ट लेडी ऑफ इंडियन सिनेमा देविका राणी चौधरी यांना 1969 साली. बघा पहिला दादासाहेब फाळके अवॉर्ड कोणाला भेटला होता? फर्स्ट दादासाहेब फाळके अवॉर्ड, फर्स्ट लेडी ऑफ इंडियन सिनेमा देविका राणी चौधरी यांना 1969 साली भेटला होता. 100th anniversary ऑफ दादासाहेब फाळके, म्हणजे दादासाहेब फाळके यांचा जन्म 1869 साली झाला. त्यांच्या 100व्या anniversary निमित्त पहिला दादासाहेब फाळके अवॉर्ड देण्यात आला देविका राणी चौधरी यांना. फादर ऑफ इंडियन सिनेमा धुंडीराज गोविंद फाळके त्यांनाच म्हणतात दादासाहेब फाळके. आणि त्यांचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र. सर 50वा कोणाला भेटला? अमिताभ बच्चन यांना. 51वा कोणाला भेटला? रजनीकांत यांना. 52वा कोणाला भेटला? आशा पारेख यांना. पहिला कोणाला भेटला? देविका राणी चौधरी यांना. हे दादासाहेब फाळके अवॉर्ड बद्दल, हे दादासाहेब फाळके अवॉर्ड बद्दल. सोबत सोबत विचार केला, सोबत सोबत सर तर आशा पारेख 52वा आपण हे पाहिलं. ऍक्च्युअल मी तुम्हाला सांगितलं जवळपास हा जरी 52वा असेल तर सप्टेंबर महिन्यामध्येच दिलेला आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये दिलेला आहे प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी, प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी. ह्या वाल्या गोष्टी तर आपण त्यांचा सॉन्ग पण पाहिलं की नेमकं आशा पारेख कोण होत्या, काय होत्या, त्याबद्दलची डिटेल गोष्टी पाहिले. 95 पेक्षा जास्त फिल्ममध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर हा वाला एक मुद्दा मला माहित पाहिजे. आणि पेपरला अजून एक गोष्ट विचार जाते आशा पारेख बद्दल, महत्वाचा मुद्दा आहे. 52वा अवॉर्ड भेटला सर, पण पेपरला काय विचारतात?
की बाबा रिसेंटली आशा पारेख यांना दादासाहेब फाळके अवॉर्ड भेटला तर सांगा त्यांना पद्मश्री अवॉर्ड कधी भेटला होता तर 1992 याच्या अगोदर असा प्रश्न आय बी पी एस मध्ये विचारला गेलेला आहे. आय बी पी एसचं इंटरेस्ट कम्पेरेटिवली ह्या गोष्टीमध्ये जास्त आहे की बाबा सांगा पहिला दादासाहेब फाळके कधी भेटला होता. पहिला दादासाहेब फाळके तर पहिला दादासाहेब फाळके तर मी तुम्हाला सांगितलं कधी भेटला होता कोणाला भेटला होता. पण आता पेपरला काय विचारता आशा पारेख यांना जर एकंदरीत दादासाहेब फाळके अवॉर्ड भेटला तर सांगा त्यांना पद्मश्री अवॉर्ड कधी भेटला होता. तुम्हाला तो वाला मुद्दा पण माहित पाहिजे. 1992 आशा पारेख यांना पद्मश्री अवॉर्ड पण भेटलेला आहे. हा वाला एक मुद्दा पण मी इथून लक्षात घेतला. सोबत सोबत विचार केला सर सोबत सोबत विचार केला तर हे होतं तुमचं. आता सर हे एकंदरीत अवॉर्ड जो द्यायचा होता तो अवॉर्ड देण्यासाठी एक कमिटी बसवलेली होती. श्री अनुराग ठाकूर ऑल्सो अनाउन्स द डिसिजन टू कन्फर द अवॉर्ड टू पारेख वॉज टेकन बाय द ज्युरी ऑफ द 5 मेंबर. 5 मेंबरची ज्युरी होती. द ज्युरी फॉर द सिलेक्शन ऑफ द 52nd दादासाहेब फाळके अवॉर्ड कन्सिस्ट ऑफ द 5 मेंबर फ्रॉम द फिल्म इंडस्ट्री. फिल्म इंडस्ट्री मधलेच 5 मेंबर होते. आशा भोसले होत्या, हेमा मालिनी होत्या, पूनम ढिल्लों होत्या, टी एस नागभरण्णा होत्या आणि उदित नारायण म्हणून होते. ह्या 5 लोकांची एक ज्युरी बसवली होती आणि या 5 लोकांनी मिळून ठरवलं की 52वा दादासाहेब फाळके अवॉर्ड द्यायचा होता आशा पारेख यांना. 52वा दादासाहेब फाळके अवॉर्ड कोणाला द्यायचा होता आशा पारेख यांना. तर हे होतं ऑल अबाउट दादासाहेब फाळके अवॉर्ड बद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन. पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन की कोण होते दादासाहेब फाळके, कसं काय, कोणी कुठं, पहिला कोणाला, 50वा 51वा 52वा हे पूर्ण डिटेल माहिती होती दादासाहेब फाळके बद्दलची. सोबत सोबत अपकमिंग ह्या वर्षी भारत होणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी योद्धा 1.0 नावाची बॅच लॉन्च केलेली आहे. ह्या बॅच मध्ये जानेवारी महिन्याचा करंट अफेअर ऑलमोस्ट संपत आले. जानेवारी महिन्याचा करंट अफेअर झालेले जे लेक्चर आहे हे सगळे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. 3500 रुपयाला ही बॅच आहे. याच्यामध्ये ह्या बॅचमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बुक कुरिअरने घरी येईल. सोबत सोबत स्टॅटिक जीकेचे 30 पेक्षा जास्त लेक्चर शॉर्ट ट्रिक्सने अवेलेबल आहे. तर ह्याच्यात तुमचं सगळं स्टॅटिक जीके पॅट होईल. स्टॅटिक बँकिंगचे 20 पेक्षा जास्त लेक्चर आहे. करंट बँकिंग अवेअरनेसचे 35 पेक्षा जास्त लेक्चर आहे. करंट अफेअरचे प्रत्येक महिन्याचे अराउंड 12-13 लेक्चर मिनिमम म्हणतो मी, मिनिमम पण 14-14 पण लेक्चर होतात. तर पूर्ण करंट अफेअर याच्यामध्ये अवेलेबल आहे. LIC EDO साठी इन्शुरन्स अवेअरनेसचे लेक्चर याच्यामध्ये अवेलेबल आहे. मेगा रिव्हिजन आणि मॅरेथॉन सेशन याच्यामध्ये होतात. मंथली टेस्ट अँड अनालिसिस यामध्ये होते. जनरल अवेअरनेसचं बुक फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे. इंटरव्ह्यू गायडन्स या बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. एक्झाम ओरिएंटेड लेक्चर सिरीज असते. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी म्हणजे 2024 पर्यंत व्हॅलिडिटी आहे. या वर्षातील सगळ्या एक्झाम ह्या बॅचमध्ये कव्हर होतील. ह्या वर्षातील सगळ्या एक्झाम IBPS PO क्लर्क, RRB PO क्लर्क, SBI PO क्लर्क, अपकमिंग येणारी IDBI एक्झिक्युटिव्ह असेल, IDBI असिस्टंट मॅनेजर असेल किंवा तुमच्या LIC EDO, LIC EAO किंवा 2024 पर्यंत होणाऱ्या सगळ्या एक्झाम याची फीज आहे 3500 रुपये. काही लोकांचं म्हणणं आहे नाही सर माझं स्टॅटिक जीके बँकिंग अवेअरनेस वाला पार्ट झालेला आहे तर त्या केसमध्ये तुझ्यासाठी ही दुसरी बॅच आहे, तुझ्यासाठी मला ते नकोय, मला फक्त करंट अफेअर पाहिजे. तर करंट अफेअर योद्धा नावाची बॅच आहे. तर त्या बॅचमध्ये तुम्हाला ह्यावाल्या सगळ्या गोष्टी आहे का बाबा. याच्यात फक्त स्टॅटिक जीके नसेल, स्टॅटिक बँकिंग नसेल, इन्शुरन्स अवेअरनेस नसेल, करंट अफेअर पूर्ण, बँकिंग करंट बँकिंग अवेअरनेस आणि करंट अफेअर पूर्ण, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात पण अवेलेबल आहे. त्या बॅचची फीज 2500 रुपये. त्याच्यामध्ये पण बुक तुम्हाला कुरिअरने घरी येईल. बॅच परचेस करण्यासाठी सारथी एज्युकेशन नावाच्या आपलं प्ले स्टोअरला ऍप आहे. सारथी एज्युकेशन नावाचं ऍप इन्स्टॉल करा. त्यामध्ये कोर्समध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला जनरल अवेअरनेस योद्धा आणि करंट अफेअर योद्धा अशा 2 बॅचेस दिसतील. तुम्हाला जनरल अवेअरनेस योद्धा पाहिजे असेल किंवा करंट अफेअर योद्धा पाहिजे असेल त्यापैकी कोणती बॅच तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता, आणि बॅच परचेस करू शकता. आज सोबत सोबत सारथी GA by अक्षय चोके नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट, नवनवीन लेक्चर, सगळ्यांची लिंक किंवा अपडेट पूर्ण ह्या टेलिग्राम चॅनलवर येतात. तर चालेल, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. धन्यवाद. लिखो माँ का नाम गंगूबाई और बाप, बाप का नाम क्या लिखे? माँ का नाम काफी नहीं है ना, चलो बाप का नाम देवानंद. और थोड़ा खोलो. और थोड़ा. अब पूरा का पूरा चाइना मुंह में घुसाएगा क्या?
कोई ना हो के भी कुछ लागे यारे जो भी तूने कैसे किया रे जिया को मेरे बांध ऐसे लिया रे केंद्र धैर्य है ना नहीं किन्हों ये था नींद धैर्य है ना विजय भी क्या बोलूं powerful people make places powerful